हे संप्रयोगाचं नाव आहे. ज्या व्यक्तीनं कधी स्वार्थ पाहिला नाही, ज्या व्यक्तीनं कधी नफा पाहिला नाही, ज्या व्यक्तीनं कधी मिळकत पाहिली नाही, ज्या व्यक्तीला कधी स्वतःचं साम्राज्य पाहिलं नाही, ज्या व्यक्तीला कधी सत्ता पाहिली नाही, ज्या व्यक्तीला कधी पद पाहिलं नाही, ज्या व्यक्तीनं सत्तेच्या लालसेपोटी कोणाशी हात मिळवणी केली नाही, पण एवढं सगळं करत असताना, एवढं सगळं बाजूला ठेवत असताना समाजकारणातल्या या हुकमी एकट्यानं या गोरगरिबांच्या भल्याकरता जगलेल्या आयुष्याच्या शिकोरीच्या पुण्याईच्या बळावर आज राजकारणात देखील निलेश सांबळेच्या व्यतिरिक्त एवढं सगळं कल्पनेनं सांगायचं एकच कारण आहे. कदाचित त्याच्याशी तुम्ही थोडीशी फार उच्च प्रयत्न करून दुखली असेल. एकच वाक्य बोलेल भारताला, लोकांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या, लोकांसाठी रस्त्यावर उतरून आणणाऱ्या, लोकांसाठी प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या आमच्या आपणही एकतर विधिमंडळात पोहोचावं, नाहीतर दिल्लीच्या दरबारात जाऊन सर्वसामान्यांचा आवाज झाला. त्यासाठी आमची युवा पिढी सातत्यानं काम करत राहील. जिजाऊ काय काम करते, जिजाऊनं का काम केलंय, आम्ही त्या तळमळीनं आप्पाच्या मागे उभं राहायला का तयार आहोत, आप्पाच्या बोलण्यातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. फक्त एवढंच काम सांगतो, दिलेल्या शब्दाची जाण आणि असलेल्या जबाबदारीचं भान